तर मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचा न्यू ब्लॉग मध्ये. आणि संडेचा टाइम आहे म्हणून आम्ही आलो रिसॉर्टला. वाटतं गँग आमची आणि आले बघा पहिला लावलं बंदची आणि रिओ वगैरे रेडबुल आणलं भेटलं ना, कारण की मेन होतो ना इकडं. काल ऑर्डर वरून आलो, कारण 3 वाजता ऑर्डर वरून आलो. बघा ही आपली माणसं, यांना काय कामं धंदा नाही नाही बघा असं खायला वाटतं बघा. बघा पवन आणि ताबला निर्माला छोटासा फॉर्म हाऊस आहे हे बघा. एंट्री केली ना डायरेक्ट मला आतमध्ये ढकलं आहे बघा पूर्ण. डायरेक्ट बघितलं ना की सर काय नाही काय, मोबाईल घेतला आपल्याला डायरेक्ट आतमध्ये ढकलं. अरे बघा महेश याने सर्व इकडे बुक केलं बघा. बघू शकता तुम्ही मित्रांनी बघा चाललंय तिकडं आणि चांगलंच पैकी फेकलेलं आहे तिकडं. आणि इथे बघा इथे व्हिडिओ चालू आहे त्याची. बघू शकता पाठीमध्ये तिकडे फोटो चालू आहे. आणि बघितलं आपला मधुरता भूषण. तर मित्रांनो बघू शकता का लागला इकडे तिकडं मी मजाक मस्ती करायला गेलो, उलटा तिकडनं आलो स्लाइड वरनं. डायरेक्ट इथं नाकायला लागलं नाही बघा, मजबूत लागलेलं आहे, रक्त थांबवत नव्हतं एवढा. आणि पोरं भरपूर मजा करतात. माझा थोडा कार्यक्रम येत आलाय, काय नाही बघा पोरं मजा करतात त्यांना करू दे, आपण पण करू. रक्त शांत झालं का आपण पण मजा करू, आपण जाऊ पाण्यामध्ये. आणि आहो बघू शकतो काही भरपूर हवा इकडं. मित्रांनो तर आता पाऊन वगैरे झालेलं आहे बघा, मस्तपैकी पाऊन झालेलं आहे. आणि आता जाऊया जेवायला, दाखवतो तुम्हाला जेवण, कारण की मला ऍक्च्युली भरपूर दम लागला. आता मी लास्टला आलो पोहायला, मस्तपैकी सर्व झालेलं, आता पिऊन वगैरे सर्व झालेलं थंड वगैरे. तर आता जाऊया पुढं आणि आता टेबल घेऊन जायचा तिकडे. सगळं बसले तुम्हाला दाखवतो जो पद्धती होता वेज. हा एक आहे दही, एक इकडे बघा आपले आचारी जेवण वगैरे बनवले आणि त्यांचंच आहे ना फॉर्म हाऊस, बघा यांचंच फॉर्म हाऊस आहे. कशा पद्धतशी बसले इकडे सेवाघरी योगेश, बघा कशी सेवा करतोय सर्वांना. आणि तिथे महेश पण सर्वांची सोय करतोय आणि माझी सोय कोण करताय. चला आता आपण पण जेवण घेऊया. आपलं थोडं चांगलं आहे रस्ता लिखित, थोडं नॉर्मल लिखित पण चला आता जाऊया आपण बारा वाजे.
आणि तो बघा तिकडे आगरी बघायला पहिले झालं पद्धतशी इथे सर्व इथे बघा कृष्णा मसरन रिसॉर्ट आणि इथं आपले पोरांच्या गाड्या झाले तुम्ही पहिले NS 200 आगरी बॉय सगळे आपले केतन पवनची बाईक आणि ते रिक्षा वगैरे सगळे आपल्या सगळे अपना हर दिन ऐसे जियो जैसे कि आखिरी हो।